आणि बातमी दावोस मधून आहे. इथे पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोस मध्ये आहेत. तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअर सोबत 25,000 कोटींचा करार झालाय. बीसी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबसाठी 4,000 कोटींचा करार झालाय. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय शिंदेच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेत. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअर सोबत 25,000 कोटींचा सामंजस्य करार झालाय. तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये जिंदाल समूहासोबत 41,000 कोटींचा करार झालाय. इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये जिंदाल समूहासोबत करार झालाय. तसंच जिंदाल समूहासोबतच्या करारामुळे 5,000 नोकऱ्या आता निर्माण होणार आहेत. तर एआय हबसाठी म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 4,000 कोटींचा सामंजस्य करार झालाय.